आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बाई, डोकं नको खाऊ, मी कामात आहे, तुझ्या सुट्टीचा नंतर बघू, चल. मॅडम, तू कशी काय येते? नाही नाही, ऐका ना, त्यांची काही चूक नाहीये. खरं तर मी खोटं बोलून इथे आली. मी सांगितलं की बाथरूमला जायचं आणि मी इथे आली. मला ना माझ्या मुलीशी बोलायचंय. प्लीज प्लीज माझ्या घरी फोन लावून द्या ना, प्लीज. हो, आधी तुम्ही मोठ्या पदावर होतात, आता गुन्हेगार आहात, तीच वागणूक मिळणार तुम्हाला. भलते सलते लाट चालणार नाही. जा तुमच्या कोठडीत जा. ए कविता, ड्युटी करता की मस्करी करता? ती इथे येईपर्यंत लक्ष कुठं होतं तुमचं? मोबाईल वरती गेम खेळत होतात? ड्युटी वरती आहेस ना तू, लक्ष कुठं असतं तुझं? मॅडम ऐका ना प्लीज, त्यांना नका ओरडू, खरं तर चूक माझी आहे. मी त्यांना हे तू गप्प बस, आमचं आम्ही बघून घेऊ. कविता चला ना, घेऊन जा. चला दरीला अटक झाली ही बातमी तू लावलीस ना मुद्दाम टीव्हीवर? हा मुद्दाम लावलीस, बरोबर आहे? आणि तिला तिला धनंजय कडे तू पाठवलंस एकटीला. का केलंस असं? का केलंस असं? हो माय, मी सगळ्यांसमोर खोटं बोलले. मी सावीला उसकवलं होतं. का पण? मी सांगितलं होतं. सॉरी माय, पण आपण सुंदरीला आणि तिच्या परिवाराला इथे त्रास देण्याकरिताच ठेवलंय ना, म्हणून मी यावेळेस सावीवर निशाणा लावला. पण मग तुम्हाला राग आला असेल तर सॉरी, मी यानंतर अशी चूक करणार नाही. मला राग आला का? अगं मला कशाला राग येईल? माही तुम्हाला आवडलं नाही का नाही आवडणार? मला भयंकर आवडलं. मला वा 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 वा, आयुष्यात पहिल्यांदा तू छान काम केलंस. काय बक्षीस पाहिजे तुला? सांग मला, काय बक्षीस पाहिजे तुला माझ्याकडून? खरंच माही आवडलं तुम्हाला? येस, मी किती घाबरले होते. पण माही तो आदित्य, त्याला तसं वागावं लागतं ना, सगळ्यांसमोर दाखवता येत नाही ना, त्यामुळे त्याला ते थोडस कन्सर्न असल्याचा अभिनय करावा लागतो. आणि सावीवर माझं प्रेम आहे असं पण त्याला दाखवावं लागतं, नाही तर त्याची हिंमत नसती झाली माझ्यासमोर एवढा आवाज चढवून बोलण्याची. तोंडातून अजून एक शब्द जरी आला ना तर माई सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. तू इकडे उभी आहेस, जिवंत आहेस, माझ्या समोर बोलतेस, नशीब समज. आदित्य कूल डाऊन, शांत शांत. अरे तिच्याकडनं चूक झालीये? नाही चूक नाही झालीये, गुन्हा झालाय तिच्याकडून. आणि फक्त तिच्याकडून नाही तर तुमच्याकडून सुद्धा. शीतलने जे काही केले ते तुम्हाला किती आवडलंय ना ते ऐकलंय मी आता. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट पुन्हा सांगतो, सुंदरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंय म्हणून मी इकडे आहे, तुमच्या सोबत आहे. पण यामध्ये माझ्या सावीला जर काही झालं कोणाला सोडणार नाही मी. सगळ्यांना या वर्कशॉप मध्ये घालून टाकेल. त्यांना शेवटचं सांगतो, आणि याला धमकी समजू नका. तुमच्याविषयी काळजी वाटते मला, आणि नेक्स्ट टाइम माझ्याशी वागताना ही काळजी लक्षात ठेवा.
माया आदित्यचा एवढा माच तुम्ही फक्त ऑर्डर दे याला आत्ता सरळ करते. योग्य वेळ येऊ दे, मीच करेन त्याला सरळ. माई शांत आहे म्हणजे माई घाबरली आहे असं नसत ना. आणि आपण त्याला आपल्या फायद्यासाठी दूध पाजतोय आणि आहे तर तो नागच जाणार त्याच्या जातीवर. कधी ना कधीतरी दंश करणार असतो. ठीक आहे, शांत झाल्यावर समजवून बघूया त्याला आणि नाहीच समजला थंडपणे ठेचून काढू. असा हट्ट करायचा नाही बाळा. हे बघ, तुला आवडतात ना म्हणून पोहे केलेत मी. चला पटकन खाऊन घ्या. आपल्याला औषधं घ्यायची का नाही? मी खाल्लं नाही तर बरं कसं वाटणार आहे? नाही, मला आई पाहिजे. बाळा येईल आई, तोपर्यंत हे दूध तरी पी. नाही नाही नाही, मला फक्त आई पाहिजे. साबी काय झालं? साबी खात का नाहीये तू? बाबा चल ना आपण आईला घेऊन येऊया, मला आई पाहिजे. काय चाललंय साबी तुझे? आई 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 आम्ही सगळे मूर्ख आहोत का? काय म्हणतोय तुला आम्ही? खायला म्हणतोय, प्यायला म्हणतोय, तुझी तब्येत नीट राहावी म्हणूनच म्हणतोय ना. इकडे मी आहे, मालती मावशी आजी आहे, सगळे इकडे. आम्ही सगळे मूर्ख आहोत, फक्त आई पाहिजे तुला. सगळे रागवतात माझ्यावर, कोणीच लाड नाही करत, फक्त आईच करते. मला कोणीच नकोय, तुम्ही सगळे वाईट आहात, मला फक्त आई पाहिजे. आम्ही सगळे वाईट आहोत, फक्त आई चांगली आहे. आम्ही सगळे एवढं तुला विनंती करतोय, काय काय सांगतोय तू आमचं ऐकत नाही. आम्ही वाईट आहोत, खरं तर तू माझं ऐकलं पाहिजे, कारण मी खरा बाबा आहे तुझा, सुंदरी सारखं नाहीये माझं. सुंदरी सारखं नाहीये म्हणजे आई आहे ती माझी? नाही, मी खरा बाबा आहे तुझा, सुंदरी तुझी खरी आई नाहीये. प्लीज 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 एक मिनिट ऐक ना माझा, मला एकदा माझ्या घरी फोन लावू द्या, मला माझ्या मुलीशी बोलायचंय. प्लीज एकदा मला माझ्या घरी फोन करू द्या ना प्लीज. हे सगळं ना गुन्हा करण्याच्या आधी विचार करायला हवं होतं, आता फोन बिन करायला काही भेटणार नाही. चला. हो, मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये.